मित्रांनो मित्रांनो आज अत्यंत महत्त्वाचा विषय आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत, थोडक्यात करणार आहे. पोलीस भरती 2022 चालू, तुम्ही अपडेट म्हणा काय म्हणायचं ते म्हणा. कोठे किती फॉर्म आले, मुंबईला किती फॉर्म आले, मीरा भाईंदरला किती आले, अकोल्याला किती आले, एसआरपीएफला कुसळगावला किती आले, नागपूरला किती आले, पुण्याला किती आले, बरोबर. तुमच्या सगळ्यांच्या मनामधला हा प्रश्न आहे. मला माहिती आहे तुमच्या मनात काय चाललंय, ते ओळखणारा मी माणूस आहे. आता हे किती फॉर्म आले हे पाहून मला फॉर्म भरायचा का? खरं काही जण आहे ना हुशार कार्यकर्त्यांनी अजून फॉर्म नाही भरले. काहींचा डॉक्युमेंटचा विषय तो विषय वेगळा, पण काही जणांचं सगळं ओके. पण नाही, मी सगळं बघणार कुठे किती फॉर्म आले आणि मग मी शेवटच्या 2 दिवसात फॉर्म भरणार आणि आपलं सिलेक्शन पक्क करणार. किती जण आहे तुमच्यामधले कार्यकर्ते की ते या पद्धतीने जाणार आहे, कारण ती हुशारीची आहे. पण ती हुशारी खरोखर कामाची आहे का, की ती ती हुशारी तुम्हाला गोत्यात आणणार आहे, ती चूक तुम्हाला भोवणार आहे, हे आपल्याला आज बघायचंय. बघा, सध्या सगळीकडे चर्चा एकच आहे. तुमच्या चर्चा काय चालतात त्या मला माहिती, कारण की तुमचे जेव्हा व्हॉट्सअप मेसेज मला येतात, जेव्हा कॉल्स येतात, तेव्हा तुमचे जे प्रश्न येतात ना त्याच्यातून माझ्या लक्षात येतं की यांना करायचं काय. पहिला मुद्दा तर फॉर्म कुठे भरू, यावर सगळ्यात जास्त सध्या व्हायरल आहे हा कार्यक्रम, फॉर्म कुठे भरू. आणि याच्यात पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, तुम्ही जर याला त्याला विचारून फॉर्म भरणारे असाल तर तुम्ही कच्चे काच्या बदाम मधले तुम्ही. फॉर्म याला त्याला विचारून जर तुम्ही भरणार असाल तर तुम्ही चूक करतायत. तुमचं पहिलं युद्ध तिथे हारतायत तुम्ही, पहिली लढाई हारतायत. आता इथे बघा, तुम्हाला माहित आहे की फॉर्म कुठे किती आले, चालू आहे दररोज. मुंबईला 1 लाख आले, इथे आले, मुलींचे इतके आले, मुलांचे इतके आले. युट्यूबवाल्यांचा धंदा चालू आहे, त्यांचं दररोज व्हिडिओ टाकणं चालू आहे, त्यांना माहित आहे. हे सगळे हौसे नवसे गौसे नाही बरं, हौसे नवसे म्हणजे फक्त हाऊस म्हणून भरलेलेच आपले व्हिडिओ बघणार आहे, नवसाला कोणतरी पावतं म्हणणारेच व्हिडिओ बघणार आहे. हे जे ओरिजिनल अभ्यासवाले कार्यकर्ते ते हे बघत नाही, ते बघत नाही. मग इथे ते चालू आहे आणि तुम्ही ते बघताय. मित्रांनो इथे तुम्ही चूक करताय. अरे तुम्हाला आज एसटीआयचा निकाल लागला, तुम्हाला एमपीएससीच बऱ्याच जणांच्या डोक्याच्या वरून जात असेल, पण मला माहिती आहे बऱ्याच जणांना एमपीएससी कळते, एसटीआय म्हणजे काय माहिती. हा माणूस तुमच्या समोर उभा आहे, हा एसटीआय, एसटीआयचा निकाल लागला आज. काहीतरी 89 जागा होती, याच्यासाठी 140 कट ऑफ लागलं होतं गेल्या वर्षी. किती? 89 जागा होत्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, पोलीस भरतीच्या जागा किती आहे, एसटीआयच्या अख्ख्या महाराष्ट्रात जागा किती, 200 पैकी कट ऑफ किती लागले, 140. आणि यंदाच्या जागा काहीतरी 6 असे समथिंग काहीतरी होत्या, कट ऑफ किती लागला, 139 काहीतरी 5 के काहीतरी लागली मागे पुढे असणार. जागा किती पट झाल्या, 8 8 64 समजा जवळपास, हे 9 म्हणा ना, म्हणजे जवळपास 9 पट जागा 8 पट जागा या ठिकाणी झाल्या. कट ऑफ किती ने कमी झालं, 0.50 ने. जागा वाढलं म्हणजे कट ऑफ कमी होतं असा तुमचा जो समज असेल ना, फार म्हणजे फार कट ऑफ कमी होईल बाबा यंदा, आणि यंदा सगळे ती चांदी होईल, जेवढ्यांनी फॉर्म भरले तेवढे लागतील असं काही समजू नका. कारण तुम्ही जे 18,000, मी घाबरवून देत नाही, मी घाबरवून देत नाही, मी तुम्हाला टाळ्यावर आणतोय, तुम्हाला मी जमिनीवर आणतोय, जमिनीवर. तुम्हाला काही लोक हवेत नेत आहेत की भाऊ काही नाही फक्त भरून दे फॉर्म, इथे मी सांगतो इथे भर आणि बस झाला तू पोलीस. एवढं सोपं नाही ते. 18,000 फॉर्म आहे ना, गेल्या वर्षी 5,000 आसपास जागा होत्या, समजा 4,000 धरल्या तुम्ही. 4,000 पुढे मेन्सला म्हणजे पहिला इव्हेंट झाला नंतर बोलवलेले, 4,010 म्हणले तुम्ही, 10 धरले मी, किती बोलवले ते तुम्ही बघा. 40,000 पोरं तर लेखे आणि ग्राउंड दिलेले गेल्या 2019 मधले, किती 40,000 पोरं इथे, ज्यांनी लेखे दिले, ग्राउंड दिले, ज्यांचे 2, 5, 10, 15 मार्काने कट ऑफ करून ते हुकले असे कार्यकर्ते किती, 40,000 कार्यकर्ते महाराष्ट्रात याचं. आणि त्यांचं तुम्ही म्हणाल सर त्यांचा तर वय निघून गेला असेल, वय निघून गेलं त्यांचं, कारण की त्यांना पुन्हा सरकारने सूट दिली आहे, बरोबर आहे, कारण त्यांना संधी भेटणं गरजेची होती, ते तुमच्या सोबत आहे. म्हणजे तुम्ही जेवढे जागा रिकाम्या आहे का त्याच्या दुप्पट कार्यकर्ते, म्हणजे 36,000 धर तुम्ही, त्याच्या दुप्पट कार्यकर्ते गेल्या वर्षी 2 इव्हेंट देऊन आणले. ते 2 वर्षापासून सांगतात लोकांना माझं 2 मार्काने गेलं, 5 मार्काने गेलं, 10 मार्काने गेलं, आणि यांना मला म्हणायचंय हे फक्त एवढे कार्यकर्ते. आणि तुमचं काय चालू आहे, दररोज कुठे किती फॉर्म आले ते मी बघणार आणि मग जिथे कमी फॉर्म आले तिथे मी भरणार आणि झालो पोलीस. भाऊ एवढी खोडी नाही लोक, तू जितका हुशार आहे तेवढे सगळेच लोक हुशार आहे. तू माझा व्हिडिओ बघतो, दुसरेही बघतात माझा व्हिडिओ, बरोबर आहे का. त्याच्यामुळे तुम्ही जर कुठे किती फॉर्म आले हे बघून जर व्हिडिओ फॉर्म भरत असाल, तुम्ही जर याला त्याला फोन लावून याला त्याला विचारून अरे मी कुठे फॉर्म भरू, किंवा कुठे जागा जास्त आहे फक्त एवढं जास्त जागा बघून जर तुम्ही फॉर्म भरत असाल, म्हणजे जास्त जागा तिथे फॉर्म भरलेले पोलीस होणार नाही असं माझं म्हणणं नाहीये, पण तुम्ही व्यवस्थित उभा आडवा आरक्षणाचा व्यवस्थित माझं म्हणणे तू अभ्यास करा.
व्यवस्थित 78 जाहिराती तुमच्या समोर आहे मी दिले आहे. त्या एसटीआय आरसीटी अप्लिकेशनला सगळ्या स्टडी मटेरियलमध्ये फ्रीमध्ये तुम्हाला सगळ्या त्या पीडीएफ दिले आहे. पोलीस शिपाईच्या 38, त्याच्यानंतर आपल्या चालकच्या 28 आणि याच्या एसआरपीएफच्या 12 या पीडीएफ तुम्हाला दिल्या आहे. या सगळ्या पीडीएफ तुम्हाला बघायच्या आहे. माझी कॅटेगरी कोणती, मी कोणत्या आरक्षणामध्ये इकडे येतोय, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, पोलीस, पाल्य, काय, कशामध्ये मी येतो इकडे, मी कशामध्ये ओबीसी, एससी, एसटी, ओपन, ईडब्ल्यूएफ, कशामध्ये मी, आणि मग माझं व्यवस्थित कुठे, कशा जागा आहे माझ्यासाठी, माझा अभ्यास किती आहे, माझं ग्राउंड किती आहे. एक जनरल तर आयडिया येते ना, 50 मार्कावाला म्हणणार नाही की मला 90 स्कोर येतो, किंवा ज्याचा 90 येतो तो असा नाही म्हणणार मला 60 स्कोर येतो. हे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला त्या ठिकाणी जागा किती आहे. आणि बघा, काही जणांचं वेगळंच चाललंय की मागील वर्षी तिथे असा पेपर आला होता, त्या एसपीची बदली आता इथे झाली, इथे असा अवघड पेपर येईल, असं काही लॉजिक लावू नका. हे निव्वळ बिन म्हणजे बिनबुडाचे लॉजिक आहे की इथे पेपर अवघड, पेपर अवघड कुठे येईल काय कोणाला माहित नाही. तुमच्या हातात एकच आहे की ग्राउंड, ग्राउंड एकदम ओके मध्ये करा, 45 प्लस जा, कुठेही कुठेही जा, आणि लेखी 90 दिशेने चाला. 90 पुढे गेले धन्य, तुम्हाला सॅल्यूट आहे माझा अगदी दिलशे, पण 90 कडे चला, 90 कडे चला. 80, 85 जेवढा जास्त स्कोर येईल इथे जा. फॉर्म कुठे भरा असं मी म्हणत नाहीये, कोणत्या जिल्ह्यात टाक तसं मी म्हणत नाहीये. बघा उभं आडवं आरक्षण बघा, त्या ठिकाणच्या जागा बघा, माझा स्वतःचा स्कोर काय येतो, माझं ग्राउंड काय येतं, माझे रिस्क मी किती घेऊ शकतो. मला याच भरतीत, आता सगळ्यांनाच याच भरतीत बनायचंय, पण काही जण पहिल्यांदाच देत असतील, काही जण म्हणतील की नाही माझा, मी माझ्या जिल्ह्यामध्ये मला माझा जिल्हा जास्त महत्वाचा आहे, मी नाही झालो यावर्षी, मी पुढच्या वर्षी होईल, माझ्या जिल्ह्यातच झालो पाहिजे आणि माझं थोडंसं बरं आहे सगळं आणि इथे जागा बरं आहे, ते आपल्या आपल्या जिल्ह्यात भरू शकतात किंवा आपल्या बाजूच्या जिल्ह्यात आपल्या आपल्या विभागात भरू शकतात. पण ज्याचं की नाही सर, या वर्षी वय संपलंय आणि मला याच्यावर मी जात नाही, मी इथे व्यवस्थित जागा व्यवस्थित आहे, इथे माझं व्यवस्थित मला सुरक्षित वाटतंय, तिथे भरा. नाहीतर मग कोठे किती आले हे बघायचं दररोज, काहींचा अभ्यास सोडून दिलाय, फॉर्म भरून झाल्यावरही त्याचं तेच चालू आहे. डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम आहेत ते आपण बोललोय, त्याच्यावर बऱ्याच गोष्टी झाल्या आहे, पण काही जणांचा अभ्यासाचा पत्ता नाही, ग्राउंडचा पत्ता नाही, फक्त फॉर्म कोठे भरू, डॉक्युमेंटचं काय करू, याच्यामध्ये महिना गेला काहींचा. तुम्ही जर त्याच्यामधले असाल तर तुम्ही ती चूक करताय, ती तुम्हाला भोवणार आहे. एक महिना वाया घालवणं आजच्या काळात ही फार मोठी चूक असणार आहे, तुम्हाला पुन्हा सांगतोय मी, फार मोठी चूक असणार आहे. म्हणून ती चूक करू नका, याच्यातून तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या, मला वेळ नाहीये. पण हे बरेच जण कन्फ्यूज झाले, इकडे तिकडे कुठेतरी कोणाला विचारत फिरतायत, त्यांच्यासाठी माझ्या आतून जे आलं का ते या ठिकाणी बोललोय मी आतून, कारण मला परेशान मी झालोय, फोन कॉल्स येऊ मेसेज वाचून त्यामधून हे माझ्या डोक्यातून सगळं आलंय. त्याचं तुम्हाला काय करायचं करा, तुम्हाला लेखी आहे, फिजिकलचा डाएट प्लॅन तुम्हाला दिला आहे मी इथे एसटीआरसीपी अप्लिकेशनला, तो व्हिडिओ टाकलाय, तो बघा. या फास्ट ट्रॅक बॅच मधला डाएट प्लॅन कसा असला पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, कशा पद्धतीने नाश्ता वगैरे झोप सगळं मॅनेज केलं पाहिजे, ग्राउंड आणि लेखीचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, त्याच्यावर मी त्या ठिकाणी बोललेलोय. आणि फास्ट ट्रॅक बॅच आहे, तिचे प्रवेश चालू आहे, ऑफरमध्ये आहे, ऍप डाउनलोड करा. नवीन बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे, तिथे तुम्ही जा, लेखी करा, लेखी करा. मी 90 साठी प्रयत्न करतोय, 90 पुढे गेले ते मग एक्स्ट्रा ऑर्डिनरी, पण 90 साठी या ठिकाणी शिकवतोय. टेस्ट सिरीज आहे, परफेक्टपणे या ठिकाणी आपण काम करून घेतोय. आणि तुम्हाला याच्याबद्दल काही अडचणी असेल, कशी असेल ही बॅच, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे विजयश्री बॅचची, तिथे तो व्हिडिओ दिलाय, तो सगळा बघा, त्याच्यानुसार प्लॅन बनतोय का बघा. तसा प्लॅन केला तर मग तुम्ही पोलीस बनणार, मग बनणार पोलीस, कारण पोलीस बनवणार तुम्हाला लेखीचे मार्क्स आणि फिजिकलचे मार्क्स, हे तुम्हाला पोलीस बनवण्यामध्ये फार मोठा वाटा बजावणार आहे. आणि माझा फोकस त्याच्यावर आहे, माझा फोकस त्याच्यावर आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून शुभेच्छा, थांबतोय, जय हिंद, जय भारत.